युवा भीमसेन सामाजिक संघटनेच्या वतीने समाचार चौक मातंग वस्ती येथे अन्नधान्य वाटप करण्यात आले. कोरोना व्हायरसमुळे सध्या सोलापूर शहरामध्ये संचारबंदी लागू असल्यामुळे हाताला काम नाही, त्यामुळे लोकांना उपासमारीची वेळ येत आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात युवा भीमसेनेच्या वतीने यावेळी संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा डोलारे व खंडू आप्पा बनसोडे यांच्या वतीने करण्यात आले. आज कोरोना व्हायरसमुळे जे जगभर पसरलेली भीती आहे आणि संचारबंदी आहे त्याकरिता आज लोकांची उपासमारी होते, हाताला काम नाही आणि गोरगरीब लोकांची अशी अवस्था होते की बाहेर जाता येत नाही, काम नाही. याकरिता युवा भीमसेनेच्या वतीने आज आम्ही समाचार चौक मातंगवस्ती इथे गहू व तांदूळ वाटण्यात आलेला असून माझी एक विनंती आहे सोलापूरकरांना की घराबाहेर पडू नका इनाकारण करोना हा रोग नाही महारोग आहे. ह्याला जर पळवून राहायचं असेल लावायचं असेल तर आपापल्या घरात राहा, आपापली काळजी घ्या, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. जय भीम. जगभरामध्ये करोनाने थैमान घातलेलं असताना भारत देशामध्ये सुद्धा करोनाची लागण झालेली आहे, त्यामध्ये महाराष्ट्राची संख्या रोजच्यानरोज दिवस वाढत चाललेली असून लोकांचं जनजीवन सगळं विस्कळीत झालेलं आहे, कारण सर्व दुकाने बंद, सगळे बंद, त्यामध्ये दलित वस्त्यामध्ये तर अत्यंत बिकट परिस्थिती झालेली असून युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने शुक्रवारपेठ समाजा चौक मातंग वस्ती येते आमच्या वस्तीमध्ये गहू आणि तांदूळ वाटप करण्यात आलं. तसंच महेश अण्णा डोलारे यांच्या नेतृत्वाखाली या कोरोनाला आळा घालण्यासाठी आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, मुख्यमंत्री सांगतात, आरोग्य अधिकारी सांगतात, पोलीस कर्मचारी सांगतात की बाहेर पडू नका विनाकारण. माझी कळकळीची विनंती आहे, मी युवा भीमसेना प्रदेश उपाध्यक्ष खंडू बनसोडे एक विनंती करतो की प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक प्रमुखांनी त्या आदेशाचं पालन करा, विनाकारण घराबाहेर पडू नका आणि जो कोरोना व्हायरस बाहेर फिरत आहे त्याला विनाकारण घरी आणू नका. महाराष्ट्र सरकारचं गांभीर्य लक्षात घ्या, तुम्ही जर बाहेर नाही पडलात तर तुमच्या घरी कोरोना व्हायरस येणार नाही हे लक्षात घ्या, कारण तुम्ही बाहेर पडला की तुमच्या घरी कोरोना आला असं समजा. बघताय तुम्ही चीनमध्ये, अमेरिकेमध्ये, इटलीमध्ये मोठ्या संख्येनं त्याच्यावर उपचार मिळे नाही, लोकं मरा लागलेत, त्यांना धरायला माणूस माणसाला भीत आहे, अशी परिस्थिती झालेली आहे. मी एवढंच बोलतो, घराबाहेर पडू नका, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या देशाची काळजी घ्या, आपल्या राज्याची काळजी घ्या, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा व या कोरोना व्हायरसवर डॉक्टर उपचार करत आहे त्यांनाही माझी एक विनंती आहे की तुम्ही पण जरा सुरक्षित राहा. पोलिसांना एक विनंती आहे की तुम्ही बी सुरक्षित राहा, पुण्या मुंबईवरनं आलेल्या लोकांना मारू नका. असं म्हणतात की स्पर्श केल्यानंतर कोरोना व्हायरस घुसतो, तुम्ही पण काळजी घ्या.